नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययन मध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 7वी चा सराव संच 14 मधील प्रश्न क्रमांक 5 ते 9 अभ्यासणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 पर्यंत सराव केलेला आहे। जर अजूनपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आणि जर तुम्हाला इयत्ता 7वी चा इतर सर्व व्हिडिओच्या लिंक WhatsApp वर पाहिजे असतील तर माझ्या WhatsApp नंबरवर इयत्ता 7वी असा मेसेज करा। तर बघा, आपण इथे काय करूयात, पाचव्या प्रश्नाला सुरुवात करूयात। आपल्याला काय सांगितलं आहे, तीन इथे अपूर्णांक दिलेले आहेत आणि काय सांगितलं आहे की या अपूर्णांकांना संक्षिप्त रूप द्या। संक्षिप्त रूप द्या म्हणजे तर ह्या दिलेल्या अपूर्णांकांना लहानात लहान रूप द्यायचं आहे। मग हे लहान रूप देण्यासाठी काय करायचं, तर अंश आणि छेद ह्या दोघांनाही मोठ्यात मोठ्या एखाद्या संख्येने भाग द्यायचा, ज्या संख्येने ह्या दोघांनाही भाग जाईल। ओके, मग दोघांनाही भाग जाईल अशी मोठीत मोठी संख्या कोणती असते, तर त्या दोन्ही संख्यांचा मसावी। बरोबर, मग आपल्याला काय करावं लागेल, अगोदर हा मसावी शोधावा लागेल। मग मसावी शोधण्यासाठी आपण काय करूयात, इथे भागाकार पद्धत वापरूयात, कारण की इथे दिलेल्या संख्या ह्या मोठ्या आहेत। ओके, तर आपण इथे भागाकार पद्धत वापरणार आहोत। पहिला अपूर्णांक काय आहे बघा, तर पहिला अपूर्णांक आहे 348/319। आता भागाकार पद्धत वापरण्यासाठी काय करायचं असतं, तर दिलेल्या संख्यांमधून जी संख्या मोठी असेल त्या मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग द्यायचा। इथे मोठी संख्या आहे 348, मग आपण काय करूयात, 348 ला भाग देऊया। तर 348 ला भाग देण्यासाठी आपण काय करायचं, तर भागाकार चिन्हाच्या मध्ये आपण 348 लिहायचे। ओके, तर 348 आपण मध्ये लिहिले आणि हे जे 319 आहे त्याला आपण भागाकार चिन्हाच्या बाहेर लिहायचं। आता बघा, 319 ने आपण 348 ला भाग दिला तर कितीचा भाग लागेल, एकचाच भाग लागतोय। मग इथे काय येईल, 319 1 3 19। ओके, आपण करायची आहे इथे वजाबाकी। आता वजाबाकी केल्यानंतर काय होईल बघा, तर 8 मधून 9 जाणार नाही, मग एक हातचा घेतला 18 झाले, 18तून 9 गेले राहिले 9। बरोबर, त्यानंतर हातचा इथे आला, इथे 2 झाले, तर 4 मधून 2 गेले राहिले 2 आणि 3 मधून 3 गेले राहिले 0। 0 घेण्याची गरज नाही, इथे बाकी किती राहिली, 29। मग आता काय करायचं, राहिलेल्या बाकीने काय करायचं, भाग द्यायचा, म्हणून ते भागाकार चिन्हाच्या मध्ये आले। बरोबर, आता कुणाला भाग द्यायचा, तर अगोदरच्या स्टेप मध्ये ज्या संख्येने भाग दिला होता त्या संख्येला भाग द्यायचा। अगोदरच्या स्टेप मध्ये आपण 319 ने भाग दिला होता, मग इथे आपण 319 ला भाग द्यायचा आहे। 29 ने 319 ला भाग देण्यासाठी कितीचा भाग लागतोय बघा, तर 29 1 29 उरले 2, त्यावर 9 आले, 29 झाले, पुन्हा 29 1 29। बघा, आपल्याला इथे 11चा भाग देता येईल, 29 × 11 जर केलं तर किती होत आहेत, 11 9 99 9 11 2 22 आणि 9 31। म्हणजे इथे 11चा जर भाग दिला आपण तर पूर्ण भाग जातोय, तर 29 × 11 केलं तर उत्तर आलं 319। बरोबर, इथे तेवढंच उत्तर आलेलं आहे। तर आता आपण काय करूया, आपण भाग दिलेला आहे, वजाबाकी देऊया। तर वजाबाकी करताना काय होईल बघा, तर वजाबाकी करताना इथे 319 मधून 319 गेलं राहिलं 0। आता बघा, भागाकार पद्धत वापरताना ज्या संख्येने भाग दिल्यावर बाकी 0 उरते तेव्हा त्या संख्येला काय सांगतात, मसावी सांगतात। इथे 29 ने भाग दिल्यावर बाकी 0 राहिली, म्हणून 29 ह्या दोघांचा मसावी आहे, म्हणून इथे लिहायचे, म्हणून मसावी बरोबर 29। ओके, आपल्याला मसावी मिळाला। आता काय करायचं, ह्या मसावीने ह्या दोन्ही संख्यांना भाग द्यायचा। तर आपण अपूर्णांक लिहूया, 348/319 बरोबर, आता काय करायचं, अंश आणि छेद या दोघांनाही 29 ने भाग द्यायचा। तर अंश आहे 348, छेद आहे 319, दोघांनाही भाग द्यायचा आहे, म्हणून भागाकाराचं चिन्ह भाग द्यायचं आहे 29 ने, म्हणून इथे 29 लिहिले। ओके, आता काय होते बघा, तर आपण काय केलं होतं,
आपण बघा इथे 319 ला 29 ने भाग दिल्यानंतर 11 चा पूर्ण भाग लागला होता, 319 इथे देखील आहे, मग 319 ला आपण 29 ने भाग दिला राहिले 11। ओके, त्यानंतर बघा जर 348 ला 29 ने भाग दिला तर उत्तर 12 येईल, कारण की बघा 319 मध्ये जर अजून एकदा 29 मिळवले तर काय होईल, तर 348 होते, याचा अर्थ इथे आपल्याला उत्तर काय मिळालं, इथे उत्तर मिळालेलं आहे 12/11। हे कसलं संक्षिप्त रूप आहे, हे पहिल्या अपूर्णांकाचं। ओके, तर आता आपण काय करूया, आता आपण दुसऱ्या अपूर्णांकाला सुरुवात करूया। दुसऱ्या अपूर्णांक काय दिला आहे बघा, 221/247। आता इथे मोठी संख्या काय आहे, इथे मोठी संख्या आहे 247, मग आपण भाग कोणाला देणार, आपण भाग देणार 247 ला, म्हणून 247 आपण मध्ये लिहिले। ओके, आणि भाग कोणाने देणार, भाग देणार 221 ने, कारण की ती इथली लहान संख्या आहे, म्हणून इथे लिहिले 221। चला भाग देऊयात, तर इथे एकचाच भाग लागेल, तर 221 एके 221। ओके, इथे आपण करायचे आहे वजाबाकी, वजाबाकी काय येईल बघा, तर 7 मधून 1 गेला राहिले 6, त्यानंतर 4 मधून 2 गेले राहिले 2, आणि 2 मधून 2 गेले राहिले 0, तर 0 लिहिण्याची गरज नाही, म्हणून इथे बाकी उरली 26। आता ह्या 26 ने आपण 221 ला भाग देणार आहोत। ओके, कितीचा भाग लागेल बघा, तर 26 8 208, राईट, मग इथे 8 चा भाग लागेल, 26 8 208, म्हणून इथे 208 लिहिले, ते करायचे आहेत आपण वजा। ओके, आता वजाबाकी करूया, तर 1 मधून 8 जाणार नाही, हातचा 1 घेतला 11 झाले, 11 तून 8 गेले राहिले 3। ओके, हातचा आला 1, 2 मधून 1 गेला राहिला 1, म्हणजे इथे बाकी 13 उरली, कारण की 2 मधून 2 गेलं 0 राहिलं, ते लिहिण्याची गरज नाही, बाकी 13 राहिले। आता ह्या 13 ने काय करायचंय, 13 ने भाग द्यायचा आहे, म्हणून ते भागाकार चिन्हाच्या मध्ये आले। कोणाला भाग द्यायचा, तर अगोदरच्या स्टेप मध्ये ज्या संख्येने भाग दिला होता, अगोदरच्या स्टेप मध्ये 26 ने भाग दिला होता, म्हणून इथे आपण 26 ला भाग देणार आहोत। तर 13 आणि 26 ला कितीचा भाग जातोय, 13 × 26, म्हणजे इथे आले 2, 13 × 26 = 26, इथे आले, वजाबाकी केली, उत्तर आलं 0, राईट, 26 मधून 26 वजा झाले, उत्तर 0 आलं। मग बघा इथे 0 बाकी कधी आली, 13 ने भाग दिल्यावर, म्हणून 13 काय झाला, मसावी झाला, म्हणून इथे लिहायचंय मसावी बरोबर 13। आता 13 मसावी मिळालेला आहे, मग काय करायचं, दिलेल्या पूर्णांकाला 13 ने भाग द्यायचा। तर दिलेला पूर्णांक आपण लिहून घेऊयात, 221/247 बरोबर, काय करायचं, अंश आणि छेद लिहून घ्यायचे, अशा पद्धतीने लिहून घेतले, त्यानंतर 247 देखील लिहिले, दोघांनाही 13 ने भाग द्यायचा आहे, म्हणून भागाकाराचं चिन्ह, भागाकाराचं चिन्ह, आणि इथे लिहिले 13। ओके, तर आता बघा 221 ला 13 ने भाग दिल्यानंतर कितीचा भाग लागेल, तर 13 × 1 = 13, त्यानंतर उरले 22 मधून 13 गेले राहिले 9, 9 × 1 आलं 91 झाले, 13 × 7 = 91, इथे 17 आले। आता इथे आपण 13 ने भाग देऊया, इथे देखील पुन्हा एकाचा भाग लागला, 13 × 1 = 13, 24 मधून 13 गेले राहिले 11, 11 × 7 आले 117 झाले, तर 13 × 9 = 117, म्हणून इथे उत्तर काय आलं, 17/19। ओके, तर त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप मिळालेलं आहे। आता आपण काय करूया, आता आपण तिसरा जो अपूर्णांक आहे त्याला सुरुवात करूया। तिसरा अपूर्णांक आहे 437/551। ओके, तर इथे लिहूया 437/551, इथे देखील आपण काय करायचं आहे, मोठ्या संख्येला भाग द्यायचा आहे, मोठी संख्या आहे 551, मग 551 ला आपण काय करूया, भागाकार चिन्हाच्या मध्ये लिहूया आणि 437 ने भाग देऊया। इथे कितीचा भाग लागेल, 1 चाच भाग लागेल, तर इथे लिहिलं 1, तर 437 आपण करणार आहोत वजा, वजा केल्यानंतर काय होईल बघा,
तर 437 वजा केल्यानंतर काय होईल, तर 1 मधून 7 जात नाही, मग 11 मधून 7 वजा करूया, कारण की 1 हातचा घेतल्यानंतर 11 होते, तर 11 मधून 7 गेले राहिले 4, हातचा इथे आला 3 आणि 1 4 झाले, 5 मधून 4 गेले राहिला 1, पुन्हा 5 मधून 4 गेले राहिला 1, इथे बाकी काय आली 114, आता या 114 ने भाग द्यायचा आहे, कोणाला भाग द्यायचा, तर अगोदरच्या स्टेप मध्ये ज्या संख्येने भाग दिला होता, अगोदर कोणी भाग दिला होता 437 ने, मग इथे आपण 437 लिहायचे, आता 437 ला जेव्हा भाग देणार तेव्हा कितीचा भाग लागतो बघा, तर 3 चा भाग लागेल इथे, म्हणून इथे लिहिलं 3, तर 14 + 42 आणि 3 × 3 म्हणजे इथे उत्तर काय आलं, इथे आपल्याला 114 + 342 आलं, तर ह्या 342 ला आपण आता करूयात वजा, 342 वजा केल्यानंतर काय होईल बघा, 7 मधून 2 गेले राहिले 5, त्यानंतर 3 मधून 4 जाणार नाही, हातचा 1 घेतला, तर 13 मधून 4 गेले राहिले 9, राईट, आता बघा काय झालं, इथे हातचा 1 आला तर 4 मधून 4 गेले राहिले 0, ते लिहिण्याची गरज नाही, आता आपल्याला 95 बाकी मिळालेली आहे, तर 95 ने भाग द्यायचा आहे, कुणाला भाग देणार 114 ला, म्हणून इथे लिहिलं 114, 114 ने भाग, 114 ला भाग देताना काय होईल बघा, 95 × 95 एकचाच भाग लागेल, म्हणून इथे 95 करायची आहे वजा, 95 वजा केल्यानंतर काय होईल बघा, तर 4 मधून 5 जाणार नाही, मग इथे हातचा 1 घेतला 14 झाले, 14 तून 5 गेले राहिले 9, राईट, त्यानंतर हातचा 1 आला 10 झाले, तर ह्या 11 तून जर आपण 10 वजा केले राहिले 1, ह्या 1 ने म्हणजे आता ह्या 19 ने आपण आता भाग द्यायचा आहे, कुणाला भाग देणार 95 ला, मग काय झालं 19 गेले भागाकार चिन्हाच्या मध्ये आणि भाग द्यायचा आहे आपण 95 ला, ओके कितीचा भाग लागतो बघा, 19 × 5 = 95, म्हणून इथे लिहिले 5, इथे 95 आपण लिहिले, बाकी काय आली, बाकी आली 0, बघा 19 ने भाग दिला तेव्हा बाकी 0 आली, ह्याचा अर्थ 19 काय आहे, 19 इथे आहे यांचा मसावी, म्हणून इथे लिहायचंय मसावी बरोबर 19, आता 19 मसावी मिळालेला आहे, मग ह्या 19 ने त्या दोन्ही संख्यांना भाग देऊया, तर इथे काय येईल 437 / 551 बरोबर, पुन्हा काय करायचं, 437 लिहून घ्यायचे भागाकाराचं चिन्ह आणि इथे 551 लिहून घ्यायचे भागाकाराचं चिन्ह, दोघांनाही काय करायचं, 19 ने भाग द्यायचा आहे, म्हणून इथे 19 इथे देखील 19 बरोबरचं चिन्ह, 437 ला आपण 19 ने भाग देऊया, तर 19 × 38 बरोबर, 43 मधून 38 वजा झाले राहिले 5, 5 × 7 आले 57 झाले, तर आता इथे काय होईल 19 × 57 म्हणून इथे लिहिले 23, आता 551 ला 19 ने भाग द्यायचा आहे, कितीचा भाग लागेल बघा, तर 19 × 38 पुन्हा 2 चा भाग लागला, 55 × 38 गेले राहिले 17, 17 × 1 आला 171 झाले, 19 × 9 किती 171, त्यामुळे इथे उत्तर काय आलं 23/29, इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 23/29, त्याला फ्रेम तयार करून घ्यायची, तर बघा अशा पद्धतीने ह्या तिन्ही अपूर्णांकांना आपण संक्षिप्त रूप दिलेलं आहे, ओके तर अशा पद्धतीने हा आहे आपला 5वा प्रश्न, आता पुढील प्रश्नाकडे जाऊया, 6वा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा, दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 432 व 72 आहे, दोन संख्यांपैकी एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या काढा, बघा दोन संख्यांचा लसावी आणि मसावी आपल्याला सांगितलेला आहे आणि त्या दोन संख्यांपैकी एक संख्या देखील सांगितलेली आहे, दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे, मग ही दुसरी संख्या शोधायची कशी, मग बघा त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावं लागेल, जे सूत्र आपण सराव संच 13 प्रश्न क्रमांक 2 तपासून पाहिलेलं आहे, तर ते सूत्र कोणतं आहे, तर दोन संख्यांचा लसावी आणि मसावी ह्यांचा गुणाकार हा त्या दोन्ही संख्यांच्या गुणाकारा इतका असतो, ओके तर ते जे सूत्र आपण मागील सराव संचामध्ये तपासून पाहिलेलं आहे तेच सूत्र आपल्याला इथे वापरायचं आहे,
मग काय करतो, ते जे सूत्र आहे ते अगोदर लिहून घेतो। तर बघा इथे लिहायचं आहे लसावी गुणिले मसावी बरोबर काय करायचं आहे, त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा। तर इथे लिहायचं आहे दोन्ही संख्यांचा गुणाकार। तर बघा आपल्याला इथे लसावी किती दिलेला आहे, लसावी दिला आहे 432, म्हणून इथे लिहायचं आहे 432 गुणिले मसावी किती दिलेला आहे 72 बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार। तर एक संख्या दिलेली आहे 216, म्हणून इथे लिहिलं 216 गुणिले दुसरी संख्या। ओके, तुम्ही दुसरी संख्या लिहू शकता किंवा इथे त्याला एक्स देखील मानू शकता, मी डायरेक्टली दुसरी संख्या लिहितोय। ओके, तर आता काय करूया, पुढच्या स्टेप मध्ये हा जो गुणाकार आहे तो जसाच्या तसा खाली घेऊया। ओके, म्हणजे आपल्याला भाग देणं सोपं होईल, म्हणून 432 गुणिले 72 हे मी जसंच्या तसं लिहिलं। ओके, आणि बघा आता बरोबर चिन्हाच्या उजवीकडे हे जे 216 आहे, 216चा इथे गुणाकार आहे बरोबर, मग हे जर 216 उजवीकडून आपण डावीकडे आणले तर काय होईल, ह्याची क्रिया विरुद्ध होईल बरोबर, म्हणजे इथे गुणाकार आहे, गुणाकाराचा भागाकार होईल, आणि भागाकार झाल्यावर आपण काय करतो, तो छेदाच्या ठिकाणी लिहितो, म्हणून इथे छेदाच्या ठिकाणी येतील 216 बरोबर। इतकं झालं, आता बरोबरचं चिन्ह, आता बघा हे 216 आपण डावीकडे आणले, मग उजवीकडे काय राहिलं, उजवीकडे फक्त दुसरी संख्या राहिलं, म्हणून इथे लिहिलं दुसरी संख्या। ओके, तर आता बघा हा आपल्याला भागाकार करायचा आहे, मग भागाकार काय होतोय बघा, तर ह्या 216 ने ह्या 432 ला दोनाचा भाग लागतोय। बघा इथे काय झालंय, तर इथे 200 आहेत, इथे 400 आहेत, इथे 16 आहेत, इथे 32 आहेत, दोनचा भाग लागतोय, मग इथे काय झालं, 216 आणि 216 गुणे 432। आता इथे राहिलं काय, तर इथे 2 गुणिले 72 राहिलेलं आहे, तर 2 गुणिले 72 काय येईल, दुसरी संख्या येईल, म्हणून मी इथे लिहितो दुसरी संख्या बरोबर। आता हा करायचा आहे आपल्याला गुणाकार, तर 72 दुणे किती होतात, 72 दुणे होतात 144, तर ही आहे आपली दुसरी संख्या। पण आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, हे उत्तर आपण याला फ्रेम करूया, आणि हे शाब्दिक उदाहरण आहे म्हणून आपल्याला उत्तर देखील शब्दात लिहावं लागेल, तरी इथे लिहायचे म्हणून दुसरी संख्या एकशे चौवेचाळीस आहे। ओके, चला आपला सहावा प्रश्न झाला, आता सातव्या प्रश्नाकडे जाऊया। सातव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावी 3 आहे, तर त्यांचा लसावी काढा। बघा आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, ओके, त्यानंतर त्या दोन्ही संख्यांचा मसावी दिलेला आहे आणि त्या दोन्ही संख्यांचा लसावी आपल्याला शोधायचा आहे। मग काय करणार, तर हा प्रश्न सोडविण्यासाठी देखील आपण हेच सूत्र वापरू शकतो। ओके, तर या सूत्रात काय सांगितलंय की लसावी आणि मसावी यांचा गुणाकार करायचा आहे, तो दोन्ही संख्यांच्या गुणाकार इतका आहे। मग आपण इथे अगोदर सूत्र लिहून घेऊया, लसावी गुणिले मसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार। ओके, तर आता आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती ह्या सूत्रामध्ये भरून घेऊया। लसावी आहे का आपल्याकडे, नाही, लसावी तर आपल्याला शोधायचा आहे, मग काय करूयात, हा लसावी शब्द जो आहे तो जसाच्या तसा लिहून घेऊया। ओके, त्यानंतर आपल्याला मसावी किती दिलेला आहे, मसावी दिलेला आहे 3, मग आपण इथे लिहिलं 3 बरोबर त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार देखील आपल्याला दिलेला आहे, जो आहे 765, मग इथे लिहिलं 765
65। आता पुढच्या स्टेप मध्ये काय करूयात, हा लसावि शब्द जो आहे तो जसाच्या तसा लिहूयात। ओके, त्यानंतर हा जो गुणिले तीन आहे, हे तीन जर डावीकडून बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेलं तर काय होईल, इथे गुणाकार आहे, पलीकडे गेल्यानंतर गुणाकाराचा भागाकार होणार, विरुद्ध क्रिया होणार की नाही। मग आपण इथे बरोबरचं चिन्ह लिहूया, हे 765 आहेत ते जसेच्या तसे येतील, इथे लिहिलं 765 छेद हे तीन इथे लिहायचे, गुणाकाराचा भागाकार झाला, भागाकार म्हणजे आपण अपूर्णांकात लिहिलं, छेदाच्या ठिकाणी लिहिलं। आता बघा या तीन ने 765 ला भाग जातोय का, मग ते बघण्यासाठी काय करायचं आपण, तर ह्या तिन्ही अंकांची करायची बेरीज, 7 + 6 + 5 उत्तर किती येते, 18 येते, 18 ला तीन ने भाग जातोय, हो, म्हणजे आपण ह्या तीन ने 765 ला देखील भाग देऊ शकतो। तर बघा कितीचा भाग लागतोय, तर इथे लिहिलं आपण लसावी बरोबर, तर 3 × 1 = 3। ओके, त्यानंतर इथे 3 × 2 = 6 उरला 1, 1 + 6 = 16 झाले, 3 × 5 = 15, 16 × 15 गेले राहिला 1, पुन्हा 5 + 15 झाले 3 × 5 = 15, म्हणजे इथे उत्तर काय आलं, 255। तर हा आहे ह्या दोन्ही संख्यांचा लसावि। तर उत्तराला आपण फ्रेम तयार करायची आणि शब्दात उत्तर लिहून घ्यायचं, त्यांचा लसावी 255 आहे। तर बघा अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक 6 आणि 7 झालेले आहे। आता आपण प्रश्न क्रमांक 8 पाहूया। आठवा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा, एका विक्रेत्याजवळ 392 मीटर, 308 मीटर, 490 मीटर लांबीच्या प्लास्टिकच्या दोऱ्याची 3 गुंडाळी आहे। ओके, आपल्याला काय सांगितलं की त्या विक्रेत्याजवळ 3 गुंडाळी आहेत आणि त्या प्रत्येकीची लांबी काय आहे, 392, 308 आणि 490। ओके, तर आपल्याला पुढे काय सांगितलं का, दोरी उरणार नाही, अशा प्रकारे त्या तीनही गुंडाळ्यातील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे पाडले तर प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा झाला असेल। ओके, तर हे जे 3 गुंडाळे दिलेले आहेत त्याचे आपल्याला समान भाग करायचे आहेत आणि समान भाग करताना थोडी देखील दोरी उरली नाही पाहिजे। ओके, मग आपल्याला काय करावं लागेल, तर असा जो समान लांबीचा भाग आहे त्याची लांबी शोधावी लागेल। आता समान भागाची लांबी कशी शोधायची, तर बघा ह्या तिघांनाही कोणत्या संख्येने भाग जाईल, तर ह्या तिघांनाही यांच्या मसाविने भाग जाईल, म्हणजे आपण जर यांचा मसावी शोधला तर आपल्याला त्या दोरीच्या तुकड्याची लांबी मिळेल। बरोबर, तर आपण इथे काय करूयात, अगोदर त्या गुंडाळीची जी लांबी दिलेली आहे ती लिहून घेऊया। तर पहिली गुंडाळी आहे 392 मीटर, ओके, दुसरी गुंडाळी आहे 308 मीटर आणि तिसरी गुंडाळी आहे 490 मीटर। बरोबर, तर आता आपण काय करूया, ह्या तिघांचा मसावि शोधूया, म्हणून ह्यांचा मसावि शोध। ओके, आता मसावि शोधण्यासाठी काय करावं लागेल, तर ह्या तिघांचे आपल्याला अवयव शोधावे लागतील। बरोबर, तर ह्यांचे अवयव तुम्ही आडव्या पद्धतीने देखील करू शकता, उभ्या पद्धतीने देखील करू शकता, मी इथे उभी पद्धत वापरतो। तर पहिल्यांदा 392 आहेत, त्यानंतर आहेत 308, त्यानंतर आहेत 490। ओके, आपल्याला ह्यांचे अवयव शोधायचे आहेत। तर बघा सर्वात अगोदर ह्या तिघांनाही 2 ने भाग जातोय, बघा आपण इथे लिहूयात 2। आता 2 ने भाग दिल्यानंतर काय होईल, बघा इथे बे 1 उरला 1, त्यावर 9 आले 19 झाले, बे 9 = 18, पुन्हा 1 उरला त्यावर 2 आले 12 झाले आणि बे 12 म्हणजे 392 ला 2 ने भाग दिल्यानंतर 196 आलेले आहे। आता इथे बघा होते बे 1 उरला 1, 0 + 10 झाले, बे 95 आणि बे 4 = 8, म्हणजे 308 ला 2 ने भाग दिला, उत्तर आलं 154। इथे काय होईल बघा, बे 2 × 4, बे 4 = 8, 1 + 0 = 10 झाले, बे 95। बघा इथे 245 आलेले आहेत। आता बघा इथे विषम संख्या आहे, म्हणजे 2 ने भाग जाणार नाही,
मग तीन ने भाग जाते का, तर इथे तीन ने भाग जाणार नाही. ओके, त्यानंतर पाच ने देखील इथे भाग जाणार नाही. सात ने भाग जातोय का बघा, तर सात ने भाग जाईल. इथे आपण सात लिहूया, सात दुने चौदा उरले पाच, सात आठ छप्पन. ओके, त्यानंतर इथे सात दुने चौदा उरला एक, चार आले चौदा झाले, सात दुने चौदा इथे बावीस. पुन्हा इथे सात्रिक एकवीस, तीन उरले पाच आले पस्तीस झाले, सत्ता पाचा पस्तीस. ओके, तर आता इथे बघा, आता इथे ह्या ज्या तीन संख्या मिळालेल्या आहेत, इथे या तिन्ही संख्यांना कोणताही सामायिक अवयव आपल्याला मिळणार नाही. बघा, इथे पस्तीस असल्यामुळे इथे आपण दोनने भाग देऊ शकणार नाही आणि इथे पाचने भाग जाणार नाही. तर आपण काय करूयात, इथे अवयव शोधणं थांबूयात आणि हे जे दोन सामायिक अवयव मिळाले त्यावरून मसावी शोधूया. तर मसावी बरोबर काय सामायिक अवयव, दोन आणि सात. तर या दोघांचा गुणाकार किती झाला, या दोघांचा गुणाकार आला चौदा. तर आपल्याला चौदा उत्तर मिळालं. म्हणजेच काय, तर ह्या चौदा ने ह्या तिन्ही संख्यांना भाग दिला तर पूर्ण भाग जाणार आहे. ह्याचा अर्थ काय, तर जो तुकडा करायचा आहे तो तुकडा चौदा लांबीचा असायला हवा. आणि चौदाचं एकक काय असेल, तर बघा इथे आपल्याला मीटर हे एकक दिलेलं आहे, म्हणजे तो तुकडा आहे तो चौदा मीटर लांबीचा असणार आहे. म्हणून आपण इथे लिहूयात, म्हणून त्या तुकड्याची लांबी चौदा मीटर असेल. ओके, तर हा झाला आपला आठवा प्रश्न. आता नवव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी 180 आहे, तर त्या संख्या कोणत्या. बघा आता इथे फक्त लसावी दिला आहे आणि त्यावरून आपल्याला त्या संख्या शोधायच्या आहे. चला आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती लिहून घेऊया. तर काय सांगितलं आहे, लसावी किती सांगितलेलं आहे, लसावी आहे 180. त्यानंतर आपल्याला अजून एक आयडिया दिलेली आहे, बघा दोन क्रमागत समसंख्या. बघा कोणत्याही दोन क्रमागत संख्या म्हणजे का, एका नंतर येणारी एक. बरोबर, म्हणजे एक संख्या आहे त्याच्यानंतर येणारी दुसरी संख्या ह्या क्रमागत संख्या, एका क्रमाने ते एका नंतर एक येतात म्हणून त्या क्रमागत संख्या. बरोबर, तर दोन क्रमागत संख्यांचा जो मसावी असतो तो एक असतो. मात्र इथे आपल्याला काय सांगितलं की क्रमागत समसंख्या म्हणजे काय, दोनच्या पटीने येणाऱ्या ज्या संख्या असतात त्या समसंख्या असतात आणि अशा त्या क्रमागत आहेत. म्हणजे पहिली क्रमागत संख्या सम आहे, त्यानंतर येणारी जी दुसरी संख्या आहे ती देखील समसंख्या आहे. तर दोन क्रमागत संख्यांचा जो मसावी असतो तो दोन असतो, कारण की दोघांनाही दोन ने भाग जाणार असतो. बरोबर, म्हणून क्रमागत सम संख्यांचा मसावी किती आहे, दोन. ओके, तर आता बघा आपण सूत्र वापरू शकतो, मसावी गुणिले लसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार. आपल्याकडे मसावी आणि लसावी मिळालेला आहे, मग इथे सूत्र लिहूया, मसावी गुणिले लसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार. ओके, तर आता काय करूयात, आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती भरूयात. मसावी आपल्याकडे दोन आहे म्हणून इथे लिहिलं दोन गुणिले लसावी आपल्याकडे 180 आहे बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार. ओके, तर आता हा दोन्ही संख्यांचा गुणाकार किती येईल, ह्या दोघांच्या गुणाकार आहेत का, म्हणून इथे लिहायचं आहे, म्हणून दोन्ही संख्यांचा गुणाकार बरोबर, बघा किती गुणाकार येईल, तर इथे
दोन गुणिले शून्य उत्तर आलं शून्य, दोन गुणिले आठ उत्तर आलं सोळा, सोळाचे सहा लिहिले ह्याच आला एक, दोन गुणिले एक दोन आणि एक तीन, म्हणजे इथे उत्तर आलं 360। आता आपल्याला दोन्ही संख्यांचा गुणाकार मिळालाय, आपल्याला शोधायचे आहे त्या दोन्ही संख्या। मग काय करायचं, ह्या 360 चे आपण करायचे अवयव, म्हणून इथे 360 चे अवयव करूया। बघा काय होईल, इथे दोन ने भाग जाईल म्हणून इथे लिहिलं दोन, दोन ने भाग दिला तरी इथे किती उरतील 180 उरणार आहे, बरोबर। त्या 180 ला पुन्हा दोन ने भाग जाईल, मग आपण इथे डायरेक्टली दोन लिहूया। बघा मी आडव्या पद्धतीने डायरेक्टली अवयव करतोय, तुम्ही उभी पद्धत देखील वापरू शकता किंवा आडवी पद्धत जर तुम्हाला डायरेक्टली अवयव येत नसतील तर पूर्ण स्टेप बाय स्टेप जा। ओके, दोन ने भाग दिल्यानंतर 180 चे किती झाले 90 झाले, त्या 90 ला पुन्हा दोन ने भाग जाईल म्हणून इथे लिहिले दोन, 90 ला दोन ने भाग दिल्यानंतर राहिले 45, 45 ला तीन ने भाग जाणार आहे म्हणून इथे तीन लिहिले, 45 ला तीन ने भाग दिल्यानंतर राहिले 15, 15 ला पुन्हा तीन ने भाग जाईल म्हणून इथे लिहिले तीन, आणि 15 ला तीन ने भाग दिल्यानंतर राहिले किती 5। तर हे झाले सर्व अवयव। आता ह्या अवयवांवरून आपण त्या दोन संख्या शोधायच्या आहेत, आपल्याला काय सांगितलं की त्या दोन्ही समसंख्या। मग आपण काय करूया, समजा ह्या तिघांचा एक ग्रुप केला आणि ह्या तिघांचा एक ग्रुप केला तर काय होईल, 2 × 4, 4 × 8, तर ह्या तिघांची संख्या किती झाली, या तिघांचा गुणाकार किती झाला 8, आणि ह्या तिघांचा जर आपण गुणाकार केला तर किती होईल, 5 × 15 आणि 15 × 45, तर ही 45 ही संख्या होत आहे आणि ही 8 संख्या होत आहे, 8 आणि 45 ह्या दोन्ही क्रमागत संख्या नाही। मग आपण काय करूया, ह्या तिघांचा गुणाकार करून बघूया, तर किती होईल, 2 × 3 उत्तर आलं 6, 6 × 3 उत्तर आलं 18। ओके, आणि त्यानंतर आपण ह्या तिघांचा गुणाकार करून बघूया, तर किती होईल बघा, 5 × 10, 10 × 20, बघा इथे 20 आले आणि हे 18 आले, 18 आणि 20 ह्या दोन्ही समसंख्या आहेत, 18 आणि 20 ह्या दोन्ही एकानंतर एक येणाऱ्या समसंख्या आहेत, बरोबर, म्हणजे आपल्याला इथे 18 आणि 20 ह्या दोन संख्या मिळालेल्या आहेत। मग आपण काय करूया, म्हणून बरोबर काय करूया, ह्या तिघांचा गुणाकार 18 × ह्या तिघांचा गुणाकार 20, तर त्या दोन संख्या किती मिळाल्या 18 आणि 20, म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं, म्हणून त्या दोन क्रमागत सम संख्या 18 आणि 20 आहेत। तर बघा आपल्याला दोन क्रमागत संख्या शोधायला सांगितल्या होत्या, ज्यांचा गुणाकार किती होतोय, त्यांचा गुणाकार 360 होतो, बरोबर, आणि आपण काय शोधलं होतं की त्यांचा मसावी देखील दोन आहे, या दोघांनाही दोन ने भाग जातोय आणि ह्या दोघांचा जो लसावी आहे तो देखील 180 आहे। तर अशा पद्धतीने आपले हा 9वा प्रश्न हा 8वा प्रश्न झालेला आहे, आणि ह्या दोन्ही प्रश्नांसोबतच आपला सराव संच 14चा हा दुसरा भाग जो आहे तो देखील कंप्लीट झाला, आणि ह्या दुसऱ्या भागात आपण पूर्ण सराव संच कंप्लीट केलेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा, आणि जर तुम्हाला इयत्ता 7वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 7वी असा मेसेज करा। तर या व्हिडिओमध्ये आम्ही इथेच थांबूया, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, थँक्यू।